हॅलो एव्हरीवान आज आपण करणार आहे झटपट असा बनणारा अंडा आणि ब्रेडपासूनचा ब्रेकफास्ट तर अंडा ब्रेड बनवण्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे दोन ब्रेडच्या स्लाईज आणि त्यांना मी आता ग्लासच्या मदतीनं असं एक सर्कल बनवून घेणार आहे ब्रेडच्यामध्ये ग्लास किंवा वाटीच्या मदतीनं तुम्ही असे हे सर्कल बनवून घेऊ शकता पॅन गरम झाला आहे त्यामध्ये एक चमचा बटर ॲड केला आहे गॅस इथं मीडियम टू लो फ्लेमवर ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आता या दोन्ही ब्ले ब्रेडच्या स्लाईस ज्या आहेत त्या आपण गरम करून घ्यायच्या आहेत आणि आता आपण दोन्ही साईडनं हा जो ब्रेड आहे तो छान असा गरम करून घेतला आहे आणि आता त्यामध्ये आपण एक अंड फोडून घ्यायचं आहे तर दोन्ही ब्रेडच्या स्लाईसमध्ये आपण एक एक अंडी अशी फोडून घेतलीत आणि आता याच्यावरती आपण ब्लॅक पेपर पावडर सॉल्ट हे ॲड करायचं आहे तर थोडंसं मीठ आणि काळ्या मिरीची पावडर मी यावरती ॲड केली आहे आणि गॅस इथं मीडियम फ्लेमवर आहे तुम्ही काळ्या मिरीच्या पावडर लाल तिखट वापरलं ला तरीही चालेल आणि आता आपण यातला जो एक ब्रेड आहे त्याच्यावरती ही चीज स्लाईस ठेवायची आहे आणि दुसरा ब्रेड याच्यावरती असं आपण ठेवायचा आहे आणि दोन्ही साईडनं छान असा हा ब्रेड आपण शेकून घ्यायचा आहे तर इथं झटपट असा बनणारा आपला अंडा आणि ब्रेडचा ब्रेकफास्ट खाण्यासाठी तयार आहे तर आता दोन्ही बाजूनी मी हा छान असा शेकून घेतला आहे आणि आता आपण हा एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तर आता अजून एक अगदी सोपा पद्धतीनं बनवलेला ब्रेकफास्ट मी इथं दाखवते तर पॅन सेम पॅन घेतला आहे त्यामध्ये दोन चमचे बटर घातलं आहे याच्याऐवजी तेल किंवा तूप वापरलं तरीही चालेल आणि आता या यामध्ये आपण बटर मेल्ट झाल्यानंतर दोन अंडी फोडून घ्यायची आहेत आणि त्यासोबतच आपण यामध्ये थोडंसं मीठ चवीनुसार काळ्या मिरीची पावडर आणि थोडंसं लाल तिखट याच्यावरती आपण ॲड करायचं आहे तर यावरती मी काळी मिरी पावडर मीठ चवीनुसार आणि थोडंसं लाल तिखट घालून घेतलं आहे आणि आता आपण चमच्याच्या मदतीने हे जे अंडा आहे ते छान असं बटरमध्ये फेटून घ्यायचं आहे तर सगळे मसाले असे आपण यामध्ये मिक्स करून घ्यायचेत आणि गॅस इथं मीडियम फ्लेमवर आहे आणि आता हे सगळं छान मिक्स झाल्यानंतर आपण हे एका प्लेटमध्ये सर्व करायचं आहे आणि सेम पॅनमध्ये आपण दोन ब्रेडच्या स्लाइस गरम करून आहेत तर या गरम करताना तुम्ही बटर किंवा तूप वापरलं तरीही चालेल आणि आता यासुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घ्यायच्यात तर असा झटपट बनणारा अंडा आणि ब्रेडचा ब्रेकफास्ट तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा मी भेटीन अशाच एका सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद